राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन, राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। राजकारणामध्ये सत्ता केंद्राला खूप मोठं महत्व असतं, त्यामुळे भिन्न विचारसरणीचे अनेक पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात। देशातील अनेक राज्यांमध्ये अशा आघाड्या, असे भिन्न विचारसरणीचे पक्ष वेळोवेळी एकत्र येऊन सत्ता स्थापन केलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील भिन्न विचारसरणीचे पक्ष शिवसेना आणि काँग्रेस आणि सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचं मिळून आत्ता महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात होण्याची चिन्हे आहेत। असे असले तरी भाजपने आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापनेचा दावा किंवा प्रयत्न अद्यापही सोडलेले नाही। त्यांच्या प्रयत्नाला यश येईल का नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण सामान्य मतदारांना आत्तासुद्धा एक प्रश्न पडलेला आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर आत्ताही त्यांना भेटलेलं नाही, आत्तापर्यंत त्यांना भेटलेलं नाही। तो म्हणजे जर भाजप आणि शिवसेना युती करून लढले आणि आमचं ठरलंय अशा दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आत्तापर्यंत सांगितलेलं असलं तरी काय ठरलं होतं हे निवडणुकीच्या अगोदरनी का सांगितलं नाही। आणि आत्ता 6व्या मजल्यावरच्या मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या खुर्चीसाठी भांडत त्यांनी आपले अनेक वर्षाची युती हे तोडून टाकलेली आहे। त्यामुळेच शिवसेनेने आपला सोयीस्कर मार्ग निवडत स्वीकारत महाआघाडीबरोबर जाऊन शिवसेनेचं मुख्यमंत्रीचं जे पद आहे ते पदरात पाडून घेण्यासाठी पुढे आले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला 99% यश आलेलं आहे। भारतीय जनता पार्टीला जरी 105 जागा मिळाल्या असल्या आणि काही पक्षांचं पाठिंबा मिळाला असला तरी बहुमत साध्य करण्यासाठी ह्या सगळी संख्याबळ त्यांना अपुरेच पडत होते। शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय आपण राज्यामध्ये सरकार स्थापन करू शकणार नाही हे माहीत असताना देखील शिवसेनेची जी काही मागणी असेल त्या मागणीला त्यांनी होकार का दर्शवला नाही हा प्रश्न अद्यापही महाराष्ट्रातील मतदारांना भेडसावत आहे, त्याचं उत्तरही अजून त्यांना भेटलेलं नाही। त्या प्रश्नाचं मेन कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य हे सध्या औद्योगिक बाबीवर, औद्योगिक आघाड्यावर देशामध्ये नंबर 1 आहे। भारत देशाच्या आर्थिक आघाडीचा जो काही कणा आहे तो महाराष्ट्र राज्य आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे हे तर सर्वांना माहीतच आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ता सध्या देशाबरोबरच विदेशातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांची लाखो रुपयाची गुंतवणूक ही आज महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे किंवा झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा होत आहे। महाराष्ट्र राज्य हे इतर राज्यांना आर्थिक बळ देणारं राज्य आहे। असं राज्य जर विरोधकांच्या हाती पडले तर मोठ्या प्रमाणात त्या इतर पक्षांना संधी मिळू शकते, संजीवनी मिळू शकते, त्यांची ताकद पुन्हा वाढू शकते। ह्या एकाच भीतीमुळे भाजपने देखील, माननीय राज्यपालांनी साहेबांनी सुद्धा काँग्रेस सोडून इतर ज्या काही मूळ पक्षांना सरकार स्थापन करण्याची घाईघाई जी संधी दिली आणि त्या संधीत ते त्यांचं बहुमत सिद्ध करू शकले नाहीत याचाच फायदा घेत तात्काळ किंवा लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कामसुद्धा ह्याच कारणामुळे झालेले आहे। असं औद्योगिक आघाड्यावर संपन्न असलेलं राज्य जर शरद पवारांच्या हाती पडलं तर भाजपसाठी येणाऱ्या काळामध्ये ते खूप मोठी डोकेदुखी असणार आहे। मागील 2019 आणि 2020 या काळात देखील सुद्धा भारतीय जनता पार्टीला ज्या काही मोठ्या प्रमाणात पक्ष देणग्या किंवा निधी मिळाला, ज्या काही कंपन्या तो निधी दिला त्या अशा त्या बहुसंख्य कंपन्या ह्या महाराष्ट्र राज्यातील असल्याने ह्या महाराष्ट्र राज्याच्या ठिकाणी आपला मुख्यमंत्री असणं भारतीय जनता पार्टीसाठी अत्यावश्यक आहे। महाराष्ट्रातील ही औद्योगिक ताकद आणि ह्या ताकदीचा राजकारणाला मिळणारा फायदा हे आत्तापर्यंत जसं शरद पवार साहेबांनी हेरलं होतं, ओळखलं होतं, तेच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ओळखल्यामुळं काही करून महाराष्ट्रामध्ये
भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे ह्या फक्त एक तत्वामुळे त्यांनी शिवसेनेला किंवा त्यांच्या ज्या काय शिवसेनेचे जे काय 2.5 वर्षानंतर असणारी मुख्यमंत्री पदाची आट जी आहे ती मान्य केली नाही. महाराष्ट्रातील ही औद्योगिक आर्थिक सुबत्ता संपन्नता ओळखूनच अनेक कंपन्यांनी ह्या राज्यामध्ये आपल्या उद्योगधंद्याचे जाळे विस्तारलेले आहे. अशा अनेक कंपन्या जर आपल्या हाताशी असल्या किंवा ह्या कंपन्या आपल्या हाताशी ठेवण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री पद किंवा राज्यातील सत्ता ही आपल्याकडे असणं भाजपला सोयीचं वाटत आहे. आता सर्व प्रयत्न करूनही सत्ता जर आपल्याकडं आली नाही किंवा भेटली नाही तर ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जे 2 केंद्रशासित प्रदेश तयार केले गेले त्या पद्धतीवरच त्या धर्तीवरच भविष्यात येणाऱ्या काळामध्ये मुंबईसुद्धा हा केंद्रशासित प्रदेश होऊ शकतो किंवा ह्या वेगवेगळ्या किंवा समविचारी नसलेले पक्ष जे सध्या आता महाराष्ट्रात राज्य सत्ता स्थापन करत आहेत शिवसेना आणि काँग्रेसची जर विचारसरणी पाहिली तर पूर्ण विभिन्न आहे परस्परा विरोधी आहे. त्यामुळेच सुरुवातीला ज्यावेळेस शिवसेनेला सत्ता स्थापनेचं जे काय राज्यपालाकडून आमंत्रण भेटलं होतं त्यावेळेस काँग्रेसने स्पष्टपणे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आडकाठी घेतलेली होती. त्यावर त्यांच्या वरिष्ठ नेत्यामध्ये सुद्धा अनेक मतभेद दिसून येत होते कारण शिवसेना हे प्रमुख हिंदुत्ववादी किंवा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि काँग्रेसचं धोरण त्याचे विरोधी आहे. तर ही विचारसरणी जर नाही जुळली किंवा येणाऱ्या देशातील येणाऱ्या अनेक राज्यामध्ये जे काही निवडणुका होणार आहे की त्या ठिकाणी आपण काय म्हणून जाणार किंवा काय त्या ठिकाणी काय उत्तर देणार असं एक त्यांचा युतीय किंवा शिवसेना पाठिंबा देण्यामागचं एक त्यांचं धोरण होतं. पण नंतर की भाजपाला विरोध किंवा भाजपचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यात आलं नाही पाहिजे ह्यासाठी ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेसला जास्त जागा असताना सुद्धा काँग्रेस कुमारस्वामी देवेगौडांना त्यांनी मुख्यमंत्रीपद दिलं त्याच धर्तीवर सुद्धा फक्त भाजप विरोध म्हणून त्यांनी शिवसेनेला सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये पाठिंबा द्यायची सहमती दर्शवली होती किंवा आतासुद्धा त्यांनी महाशिवआघाडीमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतलेला आहे किंवा झालेला आहे. पण ह्या विभिन्न विचारसरणीचे 3 पक्ष येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष सत्ता व्यवस्थितपणे चालू शकतील का हा एक प्रश्न किंवा हा एक मुद्दा आता सगळ्यांसमोर येतो आहे. आणि थोडी जरी ह्या 3 पक्षामध्ये कुरकुर झाली किंवा नाराजी नाट्य जरी झाले तर भारतीय जनता पार्टी ह्याचा पुरेपूर फायदा घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार हे मात्र नक्की.